अभ्यास चांगला करते, तुमचा अभ्यास क्रमांक चांगला आहे, वाचन देणं वगैरे ते चांगलं, की बक्षीस मिळालं की मला पहिला जाम चांगणार, मी कुठं निघाली शाळेतून तर तिला अगोदरच सांगणार, चांगलं खेळायचं, काहीतरी बक्षीस मिळून मला घरी येऊन सांगायचं, आता तिचा स्वभाव चांगला आहे अभ्यासाला, माझ्याजवळ जास्त तिचं लाड नसतात, कारण मी तिला कसं सारखं खेळू नको, कमी खेळ अभ्यास करीत जातो, आता मुली बघ कुठं चालल्या त्या, असं मला मुलांचं बोर्ड वाचताना डोळ्यांचं बघायला दिसाय पाहिजे, मुलांचं फोटो वगैरे, माझ्या मुलग्यांचं ना शिक्षण माझं मोठं झालं, पण नातीचं तरी होऊ दे, आणि कुठंतरी माझा फोटो नातींचा मला बघायला मिळू दे, एवढं तसा हट्ट एवढा नसतो, पण खाऊ पाहिजे असतो घरी गेल्यानंतर, शाळेतून घरी गेल्यानंतर आजीजवळ सर्व हट्ट पुरवून घेते, आजीजवळ माझ्याजवळ कमी, कारण मी तिला ओरडतो अभ्यास कर किंवा काय असं जर करायचं सांगायचं झालं तर ओरडतो, म्हणून ती माझ्याजवळ तसाला कमी आहे, पण कधी दुखत असेल काय, आता माझं थोडक्यात सांगायचं तर आता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, माझ्या डोळ्याच्या डाव्या डोळ्यात इन्फेक्शन होऊ नये म्हणून डॉक्टरने औषध दिलेलं आहे, ते वेळच्या वेळी ड्रॉप टाकणं स्वतःहून आठवण करून डोळा ड्रॉप टाकते, दोन थेंब टाकते, तसंच संध्याकाळी शाळेतून घरी दिल्यानंतर जेवण खाणं झाल्यानंतर सुद्धा रात्रीची औषधं घ्यायची असतात, ते आठवण्या एखादी नर्स कशी यांची आरोग्याची काळजी घेते त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोळीचं नाव वाचून, कारण कमी जास्त होऊ नये, पहिली सकाळी घेतलेली गोळी पुन्हा घेऊ नये म्हणून ते नाव वाचून, इंग्लिशमध्ये असून सुद्धा पहिलं ते शेवटचं अक्षर मधलं अक्षर लावून घेऊन त्याच्याप्रमाणे ती मला गोळ्या देत, अशी माझी नात आवडती अशी आहे, माझी नात तन्वी सुभाष जाधव, एक गायत्री सुभाष जाधव आणि नीरज सुभाष जाधव, मी आजी, माझी काळजी घेतात तिघं पण माझी काळजी घेतात, मागं मी बेशुद्ध झाली होती बाथरूममध्ये, मला दोन्ही नातींनी बाहेर आणून पाणी पिणी मागलं आणि माझ्या तोंडावर औषधं मला वेगळं मिळायला गार्गी जास्त सांगते, माझी खूप गार्गी काळजी घेते।